नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाळकट्ट्यावर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, दसरा या सणाविषयीच्या भाग एक आणि दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सण उत्तर पूर्व भारत, दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो हे सांगितलं। तर या व्हिडिओमध्ये आपण हा सण आपल्या महाराष्ट्रात कशा प्रकारे साजरा केला जातो हे जाणून घेऊया। नवरात्रीच्या 10व्या दिवशी दसरा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापित केलेल्या देवींच्या मूर्तींचं विसर्जन या दिवशी केलं जातं। महाराष्ट्रात दसरा या सणाद्वारे रामाला रावणावर मिळालेला विजय साजरी केला जातो। हा पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे नवीन कामांची सुरुवात किंवा नवीन वस्तूंची सोन्याची खरेदी या दिवशी केली जाते। दाराबाहेर रांगोळी काढून दारावर गोंड्याच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते। घरात गोड पदार्थांचा बेद बनवला जातो आणि देवाची पूजा झाल्यावर सरस्वतीची पूजा केली जाते। त्याचबरोबर पुस्तकं, शस्त्र, वाहनं, मशीनरीज यांची देखील या दिवशी पूजा केली जाते। आपल्या कृषीप्रधान राज्यात या सणाला महत्त्वाचे मानले जाते। दसऱ्यादरम्यान मान्सून संपून थंडीला सुरुवात होते आणि शेतात पीक धान्य झुलत असतात। दसऱ्यापासून या पिकांच्या कापणीला सुरुवात होते आणि म्हणूनच शेतकरी या हंगामात उत्साही असतो आणि या दिवशी तो आपल्या शेतीचं, शेतपिकांचं, शेत उपकरणांची पूजा करतो आणि समृद्ध आणि यशस्वी पीक मिळण्याकरिता प्रार्थना करतो। तसंच या दिवशी एकामेकांना आपट्यांची पानं देखील दिली जातात। काही गावांमध्ये या दिवशी गावाच्या सीमेवर जाऊन सीमोल्लंघन ही विधी केली जाते आणि शमीच्या झाडाची पूजा केली जाते। मित्रांनो, या दिवशी आपट्याच्या आणि शमीच्या झाडाला व त्याच्या पानांना महत्त्वाचे मानले जाते आणि ते का हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। तर मित्रांनो, अशा प्रकारे जल्लोषात हा सण साजरा केला जातो। नागपुरात हा सण एका विशिष्ट पद्धतीत साजरा केला जातो, ज्याला अशोक विजयादशमी असं म्हटलं जातं। बौद्ध धर्मात या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि म्हणूनच याला अशोक विजयादशमी असं म्हटलं जातं। पुढे 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनेक अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तेही नागपूर येथील दीक्षाभूमी येथे, आणि म्हणूनच नागपुरात विजयादशमी या दिवशी या स्मरणार्थ अनेक भाषणं आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि बौद्ध धर्मात या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणून साजरं केलं जातं। तर मित्रांनो, अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय साजरी करणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण भारतात खूप महत्त्वाचा मानला जातो आणि अनेक परंपरा व रीतींनी समृद्ध असलेल्या आपल्या भारत देशात हा सण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरी केला जातो। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आणि ही माहिती मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब करा व त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही जरूर दाबा। मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी। तोवर धन्यवाद।